राहुरी तालुक्यामधील केंद्र येथील रेणुका डोंगरे हिच्या वडिलांच्या उपचारासाठी राहुरी येथील मॉर्निंग ग्रुप आणि व्यापाऱ्यांकडून रोख मदत करण्यात आली. तहसीलदार पसियुद्दीन शेख यांच्या हस्ते ही रक्कम रेणुकाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. राहुरी तालुक्यामधील केंद्र खुर्द येथील संघर्ष कन्या रेणुका डोंगरे ही 14 वर्षांची मुलगी वडिलांच्या आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी झटत आहे. तिची व्यथा आपल्या एसत्यांच्या माध्यमातून मांडण्यात आली होती. त्या बातमीला लाखो प्रेक्षकांचा प्रतिसादही लाभला तर हजारोंच्या प्रतिक्रिया देखील उमटल्या आणि संघर्ष कन्याच्या मदतीसाठी अनेकांचे हात समोर येऊ लागले. कोपरगाव तालुक्यामधील संस्कारम फाउंडेशननं रेणुकाच्या पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शवली तर अनेकांनी रोख स्वरूपात मदत देखील केली आहे. तर तिच्या वडिलांच्या उपचारार्थ राहुरीमधील मॉर्निंग ग्रुप आणि शहरातील काही व्यापाऱ्यांतर्फे रोख स्वरूपात आर्थिक मदतही देण्यात आली. तहसीलदार पसियुद्दीन शेख, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली. याप्रसंगी मॉर्निंग ग्रुपचे विलास तरवडे, सुनील भट्टड, अनिल भट्टड, डॉ ए आर सी सय्यद, डॉ विलास कड, डॉ संतोष बांगर, गंगा वराळे, प्रदीप तनपुरे, सुनील देशपांडे, प्रदीप भट्टड आदी हजर होते. याप्रसंगी रेणुकाला मदत करावी असं आवाहन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्याकडून करण्यात आलं. रेणुकाला तिच्या वडिलांच्यासाठी डायलिसिससाठी सगळ्यांनी मदत त्या ठिकाणी आणखी काही दानशूर लोकांनी केली. एक गोष्ट तालुक्यातील लोकांना माहिती नाही की डोंगरे वस्तू ग्रामीण कारखान्यामध्ये आम्हाला त्यांच्या प्रॉब्लेम मुलाची किडनी खराब झाली, त्यांनी डोनेट केली, तो चांगला झाला 6 महिने. त्यानंतर अचानक त्याचं दुर्दैव असं यांच्यावरती की दुसऱ्याही मुलाची किडनी खराब झाली. त्याला डोंगरे वंशाच्या मंडळीने म्हणजे त्या मुलाच्या आईने किडनी डोनेट केली. ऑपरेशन झालं, ते ऑपरेशन सक्सेस झालं, दोन्ही ऑपरेशन सक्सेस झालं, पण दुर्दैवाने दुसराही मुलगा त्या ठिकाणी गेला. आज या ठिकाणी त्यांच्यावरती फार असं कधी कुठं कुठल्या कुटुंबावर होत नाही तर हे लक्षात घेतलं पाहिजे. आज ते स्वतः झाली आणि त्यांची काळजी घेण्यासाठी ही रेणुका मुलगी ती पुढं आलेली आहे. तर माझी राहुरी तालुक्यातल्याने जे हा पाहत असतील त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण या कुटुंबाला मदतीसाठी सगळं हातात त्या ठिकाणी मदत करा. एक सत्पात्री सत्पात्री तर आहेच, पण दान हे सत्पात्री असलं पाहिजे आणि योग्य वेळेवर पण असलं पाहिजे. योग्य वेळेला ते मिळालं पाहिजे तर तुमच्या मदतीनं एक कुटुंब त्या ठिकाणी वाचू शकेल. मोदींनी सगळ्यांना विनंती करतो आज एक ठिकाणी आपापल्या परीनं जे काय असेल खालीचं वाटावं लावा आणि मदत करावं. न्यूज रिपोर्टर गोविंद फुंगे, एसएन मीडिया, राहुरी.